वर्ग आठवा यामध्ये कविता पंधरावी आळाशी कवितेचे नाव आहे आळाशी या कवितेचे कवी आहे हनुमंत चांद गुडे त्यांचा कार्यकाळ आहे एकोणीसशे सत्याहत्तर कवीचा परिचय बघूया प्रसिद्ध कवी व गीतकार शेती निसर्ग व ग्रामीण भागातील शेतकरी हे त्यांच्या लेखनाचे आवडते विषय विविध साप्ताहिके मासिके दिवाळी अंक यासाठी कथा कविता व ललित लेखन अनेक चित्रपट व अल्बम यासाठी गीतलेखन शिवाय त्यांच्या काकरी हा कवितांचा अल्बम प्रसिद्ध आहे त्यांचा भेगा सुईच्या साधाना हा काव्य संग्रह प्रकाशित असून या काव्यसंग्रहाला आजपर्यंत सतरा पुरस्कार मिळाले आहे शेतकऱ्यांच्या अपार कष्टातून नभालाही पाजर फुटतो त्यांच्या परिश्रमाला पावसाच्या रूपाने फळ मिळते भरघोस पीक यावे यासाठी शेतकरी पुन्हा रात्रंदिवस चिखल पाण्यात राबत राहतो त्यामधून पिकणाऱ्या अन्नधान्यावर जगाचे पालन पोषण होते त्यामुळे आपण शेतकऱ्याविषयी कृतज्ञ राहिले पाहिजे हे या कवितेतून स्पष्ट होते प्रस्तुत कविता भेगा भुईच्या सांधताना या काव्य संगणातून घेतली आहे कवी सांगत आहे की जगाचे पालन पोषण करण्यासाठी रात्रंदिवस चिखल पाण्यात राबणाऱ्या शेतकऱ्याविषयी आपले कृतज्ञ आपण कृतज्ञ राहिले पाहिजे हा संदेश आळाशी या कवितेमध्ये सांगितलेला आहे चला मुलांना आता आपण कवितेच्या ओढी बघूया बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतू भाडावरल्या भाडावरच्या घामाचा पाना नमाला फुटतो भाडावरल्या घामाचा पाना नमाला फुटतो नभ पाणी पाणी होतो माती चिखल होती कुणब्याच्या जीवनाची मग उकल होतीया भेगाडल्या भुईकड बाप पाहून फाटतो भाडावरल्या घामाचा पान्हा नमाला फुटतो हाता पायाला चिखल बाप घामा मधी ओला पिका पाहुनी शिवारी थवा पाघराचा आला बाप आरोडी मारता तांना रडत उठतो बाळावरल्या घामाचा पाना नमाला फुटतो बाप रंगात होऊन रोज पाटातून नवातो मग कणसाचा जन्म तेव्हा टाटा ताटातून होतो दाने कणसाला येता बाप ओरडा वाटतो भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो येता भराड येता भरात जोदळा बाप काढणी करतो स्वतः राहून राहून उपाशी पोट जगाच भरतो जातो आळाशी होऊन तरी आळा ता तुटतो भाडावरल्या घामाचा तान्ना नभाला फुटतो चला मुलांना कवितेच्या दोन ओळी बघूया बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतो म्हाडावरल्या घामाचा पान्हा नबाला फुटतो अनवानी अनवानी म्हणजे पाया चप्पल नसणे ठसा म्हणजे खून ठसा म्हणजे खून शेतात दिवस रात्र कष्ट करणाऱ्या शेतकरी बापाचे जी कष्टमय जीवन विचारताना कवी म्हणतात या शेतकऱ्याच्या अनवाणी पान पावलांच्या खुना शेतात उमटत आहे शेतकरी शेतात अपार कष्ट करतो या शेतकऱ्यांच्या अपार कष्टातून आकाशालाही पाझर फुटतो आहे शेतकऱ्यांच्या राबणे पाहून ढग बरसत आहे म्हणजे शेतकऱ्याच्या कपाळावरील घामाचा पान्हा आभाळाला फुटत आहे नंतर आहे नभ पाणी पाणी होतो नभ पाणी पाणी होतो माती चिखलम होतीया पुन जीवनाची मग उकल होती या भेगाळल्या भुईकडे बाप पाहून फाटतो माळावरल्या घामाचं पाना नभाला उठतो नभ बघा मुला नभ म्हणजे आकाश नभ म्हणजे आकाश भेगाडल्या म्हणजे भेगा चीरे पडलेले भुई म्हणजे जमीन भुई म्हणजे जमीन या आकाशात या आकाशात पाण्याचे मेघ दाटतात जणू आकाशच पाणी होते जणू आकाश पाणी होते व ते मातीत बरसल्यामुळे शेतात चिखल होतो तेव्हा या शेतकऱ्याच्या जीवनातील कठीण कोडी सुटतात कुंब्याचे जीवन कसाला लागते भेगा पडलेल्या जमिनीला पाहून बापाचा ओर फाटतो हृदय गलबलते तेव्हा या शेतकऱ्याने काढलेल्या घामाचा जरा आकाशातून खाली येतो त्याच्या कष्टाची झीज केली जाते बापाच्या कष्टाची झीज होती नंतर आहे हातापायाला चिखल बाप घामामध्ये ओला पिकं पाहुणे पिकं पाहून शिवारी थवा घराचा आला बाप आरोडी मारता ताना रडत उठतो माळा वरल्या घामाचा पाना नबाला फुटतो बघा मुलांनो यामध्ये शिवारी म्हणजे शेतात शिवारी म्हणजे शेतात थवा म्हणजे समूह तान्हा म्हणजे लहान मोल तान्हा म्हणजे लहान मोल शेतात कसताना या माझ्या बापाचे हातपाय चिखलाने मागलेले आहे जणू त्यांच्या हातापायांचा चिखल होत आहे आणि घामाने ओला झालेला दिसतो त्यांची परिस्थिती तो त्या चिखलात राबवतो त्या परिस्थितीही तो त्या चिखलात राबराब राबत आहे या त्यांच्या मेहनतीतून जे पीक शेतामध्ये तरारते ते पाहून भाखरांचा थवा पिकरावर घिरट्या घालतो आहे जेव्हा बाप शिवार पाहून आनंदाने आरोडी ठकतो तेव्हा लहान मुल रडत रळत जागे होतो म्हणजे या बापाच्या आनंदालाही दुःख वेदना बिलगलेल्या दिसतात तेव्हा या बापाच्या घामाच्या पाजर आभाळातून फुटतो आहे बाप रागात होऊन रोज पाठातून होतो मग कनसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो दाने कनसाला येता बाप हुरडा वाटतो भाडावरल्या घामाचा पान्हा नबाला फुटतो यामध्ये बघूया रगात म्हणजे रक्त रगात म्हणजे रक्त शेतात सोडलेल्या पाटाच्या पाण्यातून बाप बाप रक्त होऊन वाह वाहतो आहे बाप स्वतःचे रक्त जेव्हा शेतामध्ये आठवतो तेव्हा उभ्या रोप्यातून कणसाचा जन्म होतो आहे या जोनाडाच्या कंसावर हिरवेगार दाणे दिसू लागतात बाप त्यांचा हुरडा सगळ्यांना आनंदाने वाटतो आहे बापाचा रक्त आणि घाम यातून कंसे बहरत आहे बाप कष्ट करतो तेव्हा नभाला पाना फुटतो झोंधळा बाप काढरी करतो स्वतः राहून उपाशी पोट जगाचं भरतो जातो आळाशी होऊन तरी आळाका तुटतो भाळावरल्या कामाचं पाना नभाला फुटतो बघा मुलानो झोंदळा म्हणजे ज्वारी झोंदळा म्हणजे जाडी आळा आळा म्हणजे आळशीने बांधलेला पिकांचा जुडगा आळा म्हणजे पिकांचा जोडगा आळाशी आळाशी म्हणजे पिकांचा जुडगा एकत्र के करण्यासाठी केलेला कडबांचा दोर त्याला म्हणतात आळाशी यामध्ये हे सांगतात की जोंधळ्याचे दाणेदार ताण जेव्हा शेतात लहरते तेव्हा बाप त्याची कापणी करतो तेव्हा तो काढतो स्वतः उपाशी राहून या साऱ्या जगाचे पोट भरतो काढलेल्या पिकांचा जुडगा बांधण्यासाठी आळाशी म्हणजे पिकांचा जुडगा एकत्र करण्यासाठी तो कडब्याचा कर दोर बांधतो तरीही त्यांचा आळा का तुटतो हा प्रश्न त्यांना निर्माण होतो शेतकरी कष्टाने राबवून शेतात धान्य पिकवतो तो जगाला पोचतो परंतु त्यांचे जीवन मात्र हलाकीचे कष्टमय असते असे शेवटच्या ओळीमध्ये त्यांना सांगायचे आहे खरे तर त्यांच्या कपाळावरचा घाम नभामधो धाराच्या रूपाने बरसत असतो या आळाशी पाठामध्ये लेखकांनी सांगितलेले आळाशी कवितेमध्ये लेखकांनी सांगितलेले आहे